वायफणी गावच्या ग्रामस्थांनी 1 मे महाराष्ट्र दिनापासून गावामध्येच आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. माहूर तालुक्यातील वायफणी हे गाव प्रकल्पग्रस्त गाव आहे. पुनर्वसनाची अर्धवट कामे झालेली आहेत आणि जी अर्धवट कामे आहे ती निकृष्ट दर्जाची आहेत. विहित कालावधीमध्ये कामे पूर्ण झाली नसल्यामुळे या ठिकाणी गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासोबतच अनेक अडचणीचा सामना त्यांना करावा लागत आहे. म्हणून गावकऱ्यांनी 1 मेपासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. प्रकल्पग्रस्त गाव म्हणून वायफणी गावाची नोंद आहे. असं असताना सुद्धा आपलं प्रशासन मात्र हे वायफणी हे गाव कुठं आंध्रामध्ये आहे की कुठं जिल्ह्याच्या बाहेर आहे असं समजून इथं वागणूक दिली जाते. इथे येऊन कोणी पाहायला जर राहत नाहीत, पाहिले तरी नांदेडून येतात संध्याकाळी जातात अशी परिस्थिती आहे. तर या ठिकाणी आमचं स्वप्न आहे की हे गाव एक आदर्श पुनर्वसन व्हावं, महाराष्ट्राने चांगलं पुनर्वसन व्हावं हे एवढ्यासाठीच की बाजूच्या आपण चिमटा धरणामध्ये 40 गाव उठवत आहोत. या गावाला एका गावाला 100 घराला उठवण्यासाठी जर 10-10, 20-20 वर्ष लागत असतील तरी 40 गाव कोण्या पद्धतीने हे लोक उठवतील एक फार मोठा प्रश्न समोर निर्माण झालेला आहे. असं नाही तर पुढलं पाऊल काय असेल? आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पुढचं पाऊल असं राहील की आपण जिल्हाधिकारी मंत्रालयाच्या समोर उपोषण करू. एवढं ऐकले नाही तर हायकोर्टाला आपण रीट जाहीर करू, रीट दाखल करू. आणि मी मला जर त्याने ऐकलं नाहीत तर मी ह्या 50,000 रुपयाच्या मागणीसाठी पर कुटुंब 50,000 कुटुंबाच्या मागणीसाठी आणि सदर एजन्सीचे लायसन्स रद्द करा यासाठी मी हायकोर्टामध्ये फार लवकर रीट दाखल करणार आहे. कशा संदर्भाने हे उपोषण आहे? मणिराम खेड सिंचन प्रकल्प या प्रकल्पाच्या पाण्याच्या बुडीत क्षेत्रामध्ये ग्रामपंचायत वायफणी हे गाव आलेलं आहे. ग्रामपंचायत वायफणीच्या पुनर्वसन अंतर्गत जे 17 सुविधा असतात त्या 17 सुविधापैकी मध्ये पाणीपुरवठा असू द्या, ग्रामपंचायत, समाज मंदिर, स्मशानभूमी ह्या ज्या महत्त्वाच्या ज्या काही बाबी असतात त्यासाठी शासनाने या ग्रामपंचायत वायफणीसाठी भरपूर निधी उपलब्ध करून दिलेला आहे. असं असताना आणि इथल्या या एजन्सीला काम करण्यासाठी ही एजन्सी अनुसया कन्स्ट्रक्शन कंपनी नांदेड या कंपनीच्या वतीने काम हे 1 वर्षात पूर्ण करण्याचा त्याचा हे होतं कालावधी, परंतु 10 वर्ष संपले तरी इथले बरेचसे कामं अजून बाकी आहेत आणि निकृष्ट आहेत. अशासाठी हे उपोषण आहे. आणि त्याच्याशिवाय इथल्या पाण्याचा जो प्रश्न आहे, पाण्याच्या टाकीचा, इथली पाईपलाईन आहे ती अर्धवट आहे, मोडकळी झालेली आहे आणि पाईप जागोजागी तुटताट होत आहे अजूनही. हा 1 वर्षाचा पिरियड होता, हे 10 वर्ष झालेत. त्यानंतर शिफ्टिंग चार्ज हा 2013 नियमदुरुस्तीप्रमाणे 50,000 रुपये पर कुटुंब आहे, परंतु यांनी 10,000 रुपये देऊन बोळवण केलेली आहे. आणि आम्हाला 2018-1894 कायद्याप्रमाणे 10,000 दिलेत आणि आम्हाला प्लॉट दिलेला 2017-18 प्लॉट आता दिल्यानंतर शिफ्टिंग चार्ज ते जुन्या नियमाप्रमाणे देत आहेत, दिला आहे. त्यावरसुद्धा ते चर्चा करायला तयार नाहीत. आणि ह्या ज्या प्रकल्पासाठी ज्या जमीन घेतलेली आहे त्या जमिनीच्या बाहेरसुद्धा पाणी जात आहे. इथे 100-200 शेतकरी असे आहेत की त्यांचं फार मोठं नुकसान होत आहे. त्यासाठी आपण 20% जमीन जास्तीचे अधिग्रहण करा अशी एक मागणी आहे. त्यामुळे अजून या ठिकाणची लाईन व्यवस्था मोडकळी झालेली आहे. आपण एक वेगळी DP मागितलेली आहे सर्वे नंबर 77 तिकडच्या 15 लोकांना कनेक्शन मिळेल आणि पाण्याचा फायदा होईल अशी असण्यासाठी आपण ही एक मागणी आहे. हे आहे DTV News Network आणि आपण बघत आहात DT News मराठी.